नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सातव्या माळेला करण्याचे काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे। बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे उपाय करतसुद्धा असतील, पण ज्यांनाही माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरेल। तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा, काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आत्तापर्यंत मी तुम्हाला नवरात्रीचे भरपूर सारे माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर केले। मी आशा करते तुम्हाला ते व्हिडिओ आवडले असतील आणि उपयोगाला सुद्धा येत असतील। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या रूपांचं पूजन करत असतो। प्रत्येक दिवसाचं महत्त्व काहीतरी वेगळं आहे, अनन्यसाधारण आहे। प्रत्येक दिवसाचा शुभरंग वेगळा, नैवेद्य वेगळा आणि माळसुद्धा वेगळी आहे। दररोज आपण घटासाठी वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ तयार करत असतो। आपण जितकी निस्वार्थ भावनेने देवीची सेवा करू तितकी देवी आई आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि आपल्या मनातली इच्छासुद्धा पूर्ण करते। आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी सातव्या माळेचं महत्त्व सगळ्यात खास आहे। तर जाणून घेऊया सातव्या माळेला आपल्याला काय काय उपाय करायचे आहे। तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे सातव्या माळेला आपल्याला आपल्या घरी कडकण्या बनवायच्या आहेत। तर कडकण्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तुपाचं मोहन टाकायचं, हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि या पिठाचा घट्ट गोळा मळून पातळसर कडकण्या आपल्याला लाटायच्या आहेत। ज्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटतो तर त्याच आकाराच्या किंवा त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या पण एकदम पातळसर कडकण्या आपल्याला लाटायच्या आहे। या कडकण्या फुगलेल्या नसतात तर एकदम पापड कसा कडक असतो, कुरकुरीत असतो तळल्यानंतर, तर तशा पद्धतीने या कडकण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे आणि एखाद्या सुतळीमध्ये किंवा धाग्यामध्ये या कडकण्या वळून आपल्याला याची माळ तयार करायची आहे। आणि या कडकण्यांची माळ आपल्याला घटाला घालायची आहे। जिथे आपला मातीचा घट आपण ठेवलेला असेल तर सातव्या माळेला या फुलोऱ्याची किंवा कडकण्यांची माळ तुम्ही घालायला विसरू नका। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला देवीच्या शृंगाराचं साहित्य म्हणजेच देवीचे दागिनेसुद्धा पिठापासून तयार करायचे आहेत। तर तुम्ही जे पीठ कडकण्यांसाठी मळलेलं असेल त्याच पिठापासून तुम्हाला जे जे दागिने येतील बनवता तर ते दागिने बनवून घ्यायचे आणि ते दागिनेसुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही विड्याचं पान, सुपारी असंसुद्धा बनवू शकता पिठाचं, त्याचबरोबर देवीसाठी जोडवे बनवू शकता, चिंचपेटी जी असते गळ्यातली, किंवा मग देवीसाठी एखादी माळ म्हणू आपण सोन्याची, तर त्याचं प्रतीक म्हणून तुम्ही पिठाची माळ किंवा एखादा दागिना बनवू शकता, बांगड्या बनवू शकता, किंवा मग तुम्हाला जे जे काही शृंगाराचं साहित्य किंवा जे आपण सौभाग्याचं लेणं म्हणतो, दागिने म्हणतो, तर तुम्हाला जे जे शक्य होईल ते तुम्ही या पिठापासून बनवून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे। सप्तमीच्या दिवशी म्हणजेच सातव्या माळेला जेव्हा आपण घटाला कडकण्यांची माळ किंवा ज्याला फुलोरा असं म्हटलं जातं, तर हा कडकण्यांचा फुलोरा जेव्हा आपण घटाला घालू त्याच दिवशी आपल्याला हे तळलेले पिठाचे दागिनेसुद्धा एका ताटामध्ये घेऊन देवीसमोर म्हणजे जिथे आपली घटस्थापनेची मांडणी आहे तिथेच ठेवायचं आहे। तर घटाला एकदा कडकण्यांची माळ घातली, त्याचबरोबर ताटामध्ये हे तळलेले दागिने ठेवले की देवीला हळदी कुंकू लावायचं आहे, त्याचबरोबर घरामध्ये पूर्ण आपल्या घरभर धूपदीपांचा सुगंध पसरला पाहिजे असं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे। म्हणजेच धूप लावायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे, जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होईल। एका दिव्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि कापूर टाकून कापराचीसुद्धा आपल्याला ज्योत लावायची आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कापराची ज्योत आपल्या घरामध्ये लावल्यामुळे घरातली जी नकारात्मकता आहे किंवा निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि या सगळ्या उपायांमुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। दुसरा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला सातव्या माळेला म्हणजे सप्तमीलाच करायचा आहे। बऱ्याच जणांच्या घरी हा उपाय चैत्र नवरात्रीमध्ये केला जातो, तर हा सुद्धा खूप प्रभावी असा उपाय आहे। तर या दिवशी आपल्याला गव्हाच्या पिठामध्येच थोडीशी हळद आणि मीठ टाकून त्याचा घट्ट असा गोळा मळून त्याचे दिवे तयार करून घ्यायचे आहे। आणि समजा तुम्हाला गोड दिवे बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद आणि साखर किंवा गुळाचा वापर करून ते पीठ घट्टसर असं मळून त्याचे दिवे तयार करू शकता। तर हे दिवे आपल्याला दीपअमावस्येच्या दिव्यांप्रमाणे उकडून वगैरे घ्यायची गरज नाही आहे, तर
फक्त दिवे बनवायचे आहे आपल्याला त्या पिठाचे, त्यामध्ये एक वात टाकायची, किंवा मग आता वातीचाही प्रश्न येतो तर तुम्ही दुहेरी वात लावत असाल तर दुहेरी वात लावा किंवा मग एक सिंगल वात लावा, प्रश्न तुमचा आहे तो। प्रत्येकाच्या घरी कशा पद्धतीने वाती लावल्या जातात त्याप्रमाणे। आणि या दिव्यामध्ये तुम्ही एकतर मोहरीचं तेल टाकू शकता किंवा मग तूप, नाहीतर मग नेहमीच्या वापरातलं, फक्त ते तेल खरकट नसावं तर रिफाईंड ऑइल। तर या तिन्ही तेलांपैकी किंवा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा असेल तर तो। दिवे किती बनवायचे? दिवे तुम्ही 5 बनवू शकता, 7 बनवू शकता, 9 किंवा 11 असे सुद्धा दिवे बनवू शकता। जर तुम्ही काही संकल्प घेऊन हे दिवे तुम्हाला बनवायचे असतील, तुमची काही मोठी इच्छा असेल, तर मग तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच हा उपाय करू शकता। आता नवरात्रीचे 9 दिवस असतात म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी एकतर चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने दिवे बनवू शकता। म्हणजे तुम्ही एक पहिल्या दिवशी 9 दिवे बनवायचे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 8, 7, 6 असं करत करत दसऱ्यापर्यंत, म्हणजे शेवटी तुम्हाला एक दिवा बनवावा लागेल। किंवा चढत्या क्रमाने बनवायचे असतील तर तुम्ही पहिल्या दिवशी 1 दिवा बनवून तो लावा देवीसमोर, पिठाचा दिवा, दुसऱ्या दिवशी 2 असं करत करत तुम्ही 9 असे अशा पद्धतीने दिवे लावू शकता। जर काही फक्त सप्तमीला करण्याचा उपाय म्हणून जर तुम्हाला दिवे लावायचे असतील किंवा मग ज्यांच्या राशीमध्ये मंगळदोष सांगितला असेल त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल, तर सप्तमीच्या दिवशी तुम्ही 9 किंवा 11 पिठाचे दिवे तयार करा, त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा मग तूप टाका आणि ते दिवे देवीसमोर लावायचे आहे। आपल्या मातीच्या दिव्यांपेक्षा पिठाच्या दिव्यामध्ये इच्छापूर्ती करण्याची जी ताकद असते, क्षमता असते, ती जास्त असते। यामुळे सुद्धा आपल्या घरात जर काही कटकटी असतील, निगेटिव्हिटी असेल, तर ती पिठाचा दिवा लावल्यामुळे दूर होते। मंगळदोष ज्यांना सांगितला असेल किंवा ज्यांचे विवाह जमत नसतील तर त्यांनीसुद्धा सप्तमीला म्हणजे 7व्या माळेला पिठाचे दिवे करून देवीसमोर प्रज्वलित करायला विसरू नका। आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी कोणी काही संकल्प घेऊन चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने जर पिठाचे दिवे लावायला सुरुवात केली असेल आणि मध्ये एखाद्या दिवशीच तुमची इच्छापूर्ती झाली असेल, तरीसुद्धा दिवे लावण्यामध्ये खंड पाडायचा नाही आहे। तर पूर्ण आपण जितके दिवे ठरवले होते तितक्या दिवस ते दिवे आपल्याला चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावायचे आहेत। तर पिठाचा दिवा खरंच खूप प्रभावी उपाय आहे नवरात्रीमध्ये, तर तुम्ही हा सुद्धा करू शकता। यानंतर तिसरा उपाय म्हणजे, जर तुम्ही घटस्थापनेला देवीच्या मूर्तीची स्थापना केली असेल तर तुम्ही देवीच्या मूर्तीला पूर्णपणे विड्याच्या पानांचा साज करून घालू शकता किंवा मग पूर्ण विड्याच्या पानांनी देवीला सजवू शकता। किंवा जर देवीचा फोटो असेल तर पूर्ण विड्याच्या पानांची माळ देवीला अर्पण करा आणि घटालासुद्धा विड्याच्या पानांचीच, म्हणजेच खाऊच्या पानांची माळ घाला। यामध्ये अजून एक उपाय तुम्हाला करता येईल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धनाची कधीच कमी पडणार नाही आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती नेहमी राहील। तर विड्याच्या पानावर तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे किंवा मग देवीचा जो नवारणव मंत्र आहे तो लिहून तुम्हाला देवीसमोरच हे पान ठेवायचं आहे आणि तुमच्या इच्छेसाठी, तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील तर त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर हे विड्याच्या पानाचे 2 उपाय तुम्हाला सप्तमीच्या दिवशी करता येतील। यानंतरचा उपाय म्हणजे, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलाबाळांना कुणाची नजर लागलेली आहे किंवा तुमच्या घराला कुणाची तरी नजर लागलेली आहे, थोडक्यात काय नजरबाधेचा जर प्रकार तुम्हाला तुमच्या घरामध्ये वाटत असेल तर तुम्ही नवरात्रीच्या या सप्तमीच्या दिवशी म्हणजेच 7व्या माळेला तुपामध्ये 4 लवंगा टाकून ठेवायच्या आहेत आणि त्या दसऱ्यापर्यंत तशाच ठेवायच्या आहे। यामुळे नजरदोष जो असेल किंवा नजरेची जी बाधा असेल ती नक्कीच दूर होईल। आता तुम्ही मला विचाराल की कडकण्यांची जी माळ घातलेली आहे किंवा फुलोरा देवीसमोर ठेवलेला आहे तर तो कधी काढायचा किंवा तो कधी आपण ग्रहण करायचा, तर तो तुम्ही अष्टमीच्या दिवशी फुलोऱ्यांचा जो नैवेद्य आहे तो घटासमोरून किंवा घटाच्या वरून काढून घेऊ शकता आणि तो तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत प्रसाद म्हणून खाऊ शकता। तर देवीचे दागिनेसुद्धा आपण फक्त एक दागिन्यांचं स्वरूप दिलेलं आहे आणि देवीसमोर ठेवलेलं होतं, त्यामुळे आपण ते अष्टमीच्या दिवशीसुद्धा खाऊ शकतो। आता आपण ते दसऱ्यापर्यंत ठेवायलासुद्धा काही हरकत नाही, पण बऱ्याच वेळा असं होतं की जरी आपण घटमाळ्याच्या तिथे तो नैवेद्य ठेवलेला असेल तरी पण घरामध्ये आपण ते उघडं ठेवलेलं असतं घटावर, त्यामुळे ते दसऱ्यापर्यंत न ठेवता तुम्ही अष्टमीच्या दिवशी खाऊ शकता। तर हे काही उपाय होते, प्रभावी उपाय, जे तुम्ही 7व्या माळेला करू शकता म्हणजेच सप्तमीला करू शकता। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा उपयोगी येईल आणि उपयोगी वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा।
चला तर मग मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.